तर आज आपल्या कापूसाचा भात आणि त्याच्याआधी मी नेरी करतो आहे मस्तपैकी तांदळाची भाकरी या आणि चटणीसुद्धा. आणि चटणीने भाकरी खाऊची मजा जी असते ना ती वेगळीच असते. त्याचप्रमाणे कांदो भाकरी खाऊचीसुद्धा मजा वेगळी असता. आणि ह्या सुख जा असता ना तर गावाकडेच असता. ह्याची चव जी आहे ना तुमका शहरात नक्कीच नाही भेटणार. तर ह्या सगळ्यांना खाऊन आता मला जाऊचा भात कापू. नमस्कार, मी सदानंद आराडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. तर आता 2-3 दिवसापासून गावाकडे पाऊस कमी आहे आणि त्यामुळे आता सगळीकडे भात कापण्याची लगबग सुरू आहे. तर मी सुद्धा आता जातो आहे भात कापायला. भात कापण्यासाठी किती मेहनत असते किंवा किती कष्ट करावे लागतात आणि भात कापण्याची जी पद्धत कोणती आहे ना ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नाही असतो पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका. तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत जी भात कापण्याची कोकणातली पद्धत आहे ना ती बघू. चला, मागच्या 2 दिवसापासून पाऊस कमी असा आणि त्याच्यामुळे आम्ही भात कापणी करून सुरुवात केलं आणि बराचसा भात पिकला असा. पण कसं असं की बिंदस कापू गावत नाही कारण कसा पाऊस संध्याकाळच्या वेळेने लागता त्याच्यामुळे जेवढा जमात तेवढाच भात कापूचा लागता. तर असं तुम्ही बघू शकतास काका काकी लखन आणि म्हणजे बाबा असं भात कापतात. आणि आता ह्या भात कापल्यानंतर मग आपल्या सुकत घालूचा. तर पहिल्या आधी आपल्याला भात कापूचा लागता आणि त्यानंतर मग भात कापलेला भात जा असा ना त्याचे कवळे घेऊन आपल्याला मग सुकत ठेवचे लागतात. तर आता हे असं कवळे ठेवतात तर मी आता हे कवळे घेऊन जातलं आहे. आता आईसुद्धा भात कापू गेली या आणि कवळे घेऊन जावचे लागतील वरच्या भरडावरती आणि भरडावरती मग सुकवचं लागतला. तर तुम्ही बघू शकतास आता ज्या कोपऱ्यात आम्ही भात कापत आहोत तसं वल असा आणि बराचसा भात पडलेला त्याच्यामुळे हैले जो कवळे होते ते ह्याच्यात वरती कारण वल्या ह्याच्यात घातल्या तर व्यवस्थित सुकत नाही. तर हे तुम्ही बघू शकतास असे कवळे ठेवचे लागतात आणि मग बाबाने आता कवळे जसे घेतले ना तसे तो कवळे नेऊन ज्या ठिकाणी आपली जागा चांगली सुकी आहे ते नेऊची लागतं. हे बघा तुम्ही हसं अशी जमीन वली असा. तर आता काकासुद्धा आमचे कवळे घेऊन जातात आणि ह्यो कवळे आता आपल्या तिकडे घेऊन जाऊचे असत. आणि लखनसुद्धा हे बघू शकता तुम्ही भात कापता. असे असं झालं की 2 दिवसाचं म्हणून मी एकच व्हिडिओ करते कारण कामाच्या लगबग सगळाच शूट करू गावत नाही त्यामुळे कालचा आणि आजचा ह्या जात थोडा थोडा शूटिंग केलेला असा बघू शकतास तुम्ही. आता बराचसा आजच्या दिवसापुरतं भात जात कापून होय तिला त्याच्यामुळे कवळं नेऊची गरज नाही. म्हणजे उरलेली जागा त्याच्यात आम्ही आता जवळचा भात कापून जवळच सुकत घालतो तुम्ही बघू शकतास. आणि अशा प्रकारे ह्या सगळा सुकत घालचं लागता. आणि आजचा जो वातावरण आता पावसाचा काल तर आमचे पावसानं खूप धांदर उडवल्यान बघू शकताय सर. आणि तसं पाऊस जर लवकर येणार तर सगळ्या भाताची पूर्ण वाट लागता आणि भिजला भात तर मग डबल काम लागता त्याच्यामुळे थोडाच कापूच लागता. आणि ह्या आजच्या दिवसापुरता जर भात कापलेला ना तर असा आपण सुकत घातलेला आणि ह्या भात आपल्या दुपारी येऊन सगळा एकटे करूचा म्हणजे गोळा करूचा. तर ह्या आजच्या दिवसापुरता भात कापून घातलेला आहे सर तुम्ही बघू शकतास. काल तर भात कापून मारलेला होता ना तर आम्ही आता सुकत घातला आणि भात सुकून आम्ही मग एकदमच घेऊन जातो म्हणजे कसं डबल डबल याप लागत नाही. भात एकदा सुकून घेतला की पुन्हा पुन्हा मग घरातला नेलेला भात बाहेर काढूची गरज लागत नाही तुम्ही बघू शकता सर. आणि ह्या भात सुकून मग डायरेक्ट घरात घेऊन जायचा आणि हे तुम्ही बघू शकतास. आता वाजले साधारणतः मला वाटतं दुपारचं 1 वाजलो आणि आता आपल्या भात जा आता बांधायचा कारण कसा जास्त पण लेट कामाक सुरुवात केली तर मग संध्याकाळ होता आणि संध्याकाळच्या रेडीन पाऊस खूप मोठं येतात त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा लवकर आम भात एकटे करूचा. आणि तुम्ही असं बघू शकतास ह्या जा ना भात बराचसा असं पडला आणि विषय असं झाला की ते पडल्यामुळे कोंब इलेत आणि बराचसा असं नुकसान झालं आणि आवे जे आहेत ते पूर्ण कुसान गेले आहेत. उलटा सुलटा भात पडला तर कापूचसुद्धा बरेचसे वांदे होतात कारण कसं भात तर पूर्ण गोंधा होता आणि कापूक खूप त्रास होता त्याच्यामुळे ह्या भात जेवढा होईल तेवढा लवकर कापूचा. आणि हे आता काकी बघू शकतास काकी आता पेंडी मदत घेता. जबरदस्त ऊन लागता आणि उन्हात काम करताना असं जी हैराणी घेताना की नको असं वाटतं भात कापणीचा काम. एक वेळ आपल्या जी लावणी करतो तेव्हा खूप मजा वाटतं पण भात कापणीचं काम तर असतं ना तर खूप बेकार असतं. तर आता ह्या पेंडी बांधण्याचं काम चालू आणि नंतर मग हे पेंडी बांधून आम्ही ते नेतलो आणि ते मारतलो. आईसुद्धा आता पेंडी बांधता ऊन लागता म्हणून आईनं सगळा व्यवस्थित डोक्याबिक्या बांधून घेतले ना. आणि ह्यो आता पेंडीओ जो बांधलेले होते आपल्या ते खळ्यावर नेऊचे होत आणि खळ्यावर नेऊन मग आपल्या ते पेंडीओ
मारूचे लागतल्यो। तर मी आता जाते खळ्यावरती, कारण ते सगळा बारा जणांना घालूची होत आणि थंय बारा जणांना घातल्यावरती मग त्या खळ्यावरती आपल्याक भात मारूचा। कारण कसं होतं की व्यवस्थित जर आपण ताडपत्र घातली ना तर मग आपल्याक थंय भात मारल्यावरती भाताचे जे गोटे असतात ना ते आजूबाजूक पसरत नाही। ह्या सुद्धा आपला सुकत घातलेला भात आहे, बघू शकतास। मग असे पण दाखवले होते मी भात सुकवल्यावरती मग एकदमच घरात नको बरा पडता। तेव्हा काका सर सगळं तयारी करतात मस्तपैकी, पडदे बिडदे लावून आहे सर, भात मावायचे तयार सुरू आणि असं सगळं आपण ताडपत्रे घातले तर मग आजूबाजूक जे गोटे उडवतात ना ते आपल्या घेऊक बरे पडतात। कारण कसं गवतात जर गोटे पडले तर मग आपल्याक ते घेऊक गावत नाही। तर लक्कनने आता फायनली भात मावक सुरुवात केलं ना, आणि भात मारूचा सुद्धा म्हटलं तरी पण अंगावरती घोसले उडता। घोस म्हणजे जी भाताची खाज असते त्याला आम्ही घोस म्हणतो। आणि अशा प्रकारे हो मगाशी जो पेंडी बांधली होती ते पेंडी आपण हळ्यातून मारतलो, आणि नंतर मग ह्याच्यात सगळा गवत बिवत पडला तर आपण साफ करून मग नंतर तो भात व्यवस्थित वारेवून वगैरे सुकत ठेवतो तुमका मगाशी दाखवल्याप्रमाणे। आणि अशा प्रकारे हा भात मारूचा लागता, तुम्ही बघू शकतास। आणि भात मारताना अंगा खाज तर खूप येतं, पण खरोखर गावाकडे ही काम करूची मजा असताना ते खूप वेगळी असतात। लहानपणीचे दिवस आठवले की खूप बरा वाटतं। लहानपणीसुद्धा आम्ही तरी भात मारूक नाही जमलं तरी ते त्यासाठी भात मारूक धावायचे, आणि खरोखर त्यावेळची जी मजा होती ना ती खरोखर वेगळीच होती। तर अशा पद्धतीने ह्या आपल्या भात मारूच लागतं। आणि तुम्ही आता बघू शकता सर जो आपण पेंडिओ बांधलेले आहोत ते बाबा आता घेऊन येतात, आणि असे होते बांधलेले पेंडिओ मग लकडाने मी दोघं जण मारतो। तर भात कापताना आपल्या अशा प्रकारे भरपूर म्हणजे भरपूर मेहनत करूची लागता, आणि अशी मेहनत केल्यावरती मग आपल्याक त्याचं फळ म्हणून आपल्याक ते चांगल्या क्वालिटीचे तांदूळ वगैरे भेटतात। तर आता आमचा भात या मारून झाला, आणि भात मारताना काय होतं की भातातला जो सरलो असतात त्या सरल्यातल्या गवत पडता, आणि त्या गवत पडल्यामुळे सगळ्या भातात मिक्स होता। मग आता त्याका व्यवस्थित नाकाळून घेऊन त्याका व्यवस्थित सगळा साफ करूचं लागता, नाहीतर मग सगळं त्याच्यात कचरो असतं। तर साफ करून घेतल्यावरती मग आपल्या व्यवस्थित असं भात गावता, तुम्ही बघू शकतास। तर काकी आणि आया आता साफ करतात। काकी आता आपल्या खावासाठी हो चकली आणलं, चकली घेऊन येऊया। तर अशा पद्धतीने ह्या सगळा भात जाना व्यवस्थित साफ करून घ्यावचा लागता। कारण कसं असतं याच्यात भुसकाट खूप पडतं, तर भुसकाट जर नाही काढला तर मग आपण जेव्हा गिरणीवरती भात लावून घेऊन जातो ना तेव्हा खूप वांदे होतात, आणि नंतर पुन्हा मग वारेवचा पण लागतो। वारेवचा म्हणजे कसं असतं की भात जर असतं तर आपण पंख्याच्या हवेवर किंवा बाहेर जी हवा येतात त्या हवेवर पकडतो, त्याच्यामुळे काय होतं की आपल्या त्याच्यातला तर भुसकाट म्हणजे गवत असतं ना तर बाजूक पडतं। तर अशा पद्धतीने एवढी मेहनत करून आपल्या शेती करूची लागता। व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा, पुन्हा भेटा पुढच्या वेळी, तोपर्यंत जय महाराष्ट्र।